नमस्ते मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते दोन हजार एकोणीसमध्ये तसेच दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण पाहतच आहे की बरेच विद्यार्थी आपण सर्वजण प्रत्येक जिल्हा परिषदेला फोन करून विचारत आहे की जी परीक्षा आहे आणि न्यासाकडून जो डाटा आहे तो घेण्याचे काम चालू आहे का किंवा घेतला आहे का आपण बरेच जण विचारत आहे त्याच बाबतीत एक नवीन अपडेट आलेले आहे आपण पाहूया ही जी अपडेट आहे ही जिल्हा परिषद अहमदनगर यांनी त्यांच्या वेबसाईटवरती दिलेली आहे ते आपण सविस्तर पाहूया हे पहा खाली गेल्यानंतर इथे जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत पदभरती मार्च दोन हजार बाबत परिपत्रक दिनांक सतरा आठ दोन हजार बावीस म्हणजे हे आजचंच परिपत्रक आहे आपण सविस्तर पाहूया ते परिपत्रक ओपन करून जर आपण आमच्या केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारची तुम्हाला माहिती मिळणार आहे तर पाहून घेऊया जिल्हा परिषद अहमदनगर दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत वर्ग तीन भरती दोन हजार एकोणीस तर आपण पाहूया सविस्तर सन दोन हजार एकोणीस मधील आरोग्य कर्मचारी भरती प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद प्रशासनपुढून मे कम्युनिकेशन यांच्याकडून माहिती डाटा अद्याप प्राप्त झालेला नाही याबाबत डाटा प्राप्त करून घेण्याची कारवाई सुरू आहे तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील पत्र दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार बावीस अन्वे मे कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांना सजरता डाटा जिल्हा परिषदेस हस्तांतरित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत डाटा प्राप्त झाल्यावर ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दिनांक दहा मे दोन हजार बावीसनुसार कारवाई करण्यात येईल सदर भरतीबाबतचे यापुढील अपडेट अहमदनगर जिल्हा परिषदेच्या नगर झेडपी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील तर पहा ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला जिल्हा परिषद भरतीबाबत जी नगर झेडपी आहे यांनी दिलेली आहे की जी डाटा मागवण्याचं जे काम आहे ते न्यासा कम्युनिकेशन यांना सांगितलेलं आहे आणि जी कारवाई आहे ती चालू आहे आणि लवकर तो डाटा आहे तो डाटा मिळेल आणि डाटा मिळाल्यानंतर जो शासन निर्णय आहे दहा मे दोन हजार बावीस नंतर जी परीक्षा आहे परीक्षा कशा स्वरूपात घ्यायची ऑनलाईन घेण्याबाबत तसेच इतर जी माहिती आहे त्या निर्णयामध्ये आहे आणि त्या प्रकारे परीक्षा घेतल्या जातील असं जिल्हा परिषद अहमदनगर यांनी सांगितलेलं आहे तर आता तुम्ही काय करायचं आहे प्रत्येक जिल्हा परिषदेला फोन करून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहेत त्या प्रत्येक जिल्हा परिषदेला फोन करून परीक्षेबाबत माहिती विचारायची आहे आणि डाटा मिळालेला आहे की नाही व परीक्षा केव्हा होईल असं विचारायचं आहे जर सतत फोन गेले तरच ती फास्ट प्रोसेस करतील ज्या प्रकारे आता जिल्हा परिषद अहमदनगरनी प्रोसेस केलेली आहे ते सुद्धा काही ना काही अपडेट नक्की देतील आणि परीक्षा होण्यास लवकर फास्टमध्ये परीक्षा होतील तुमचं यावरती काय म्हणणे आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल ऐकून दिसते त्याच्यावरती पण क्लिक नक्की करा धन्यवाद